तर मग आता मराठ्यांना ओबीसी म्हणायचं काय काय म्हणायचं? मी तर पहिल्यापासून म्हणतो, आता महाराष्ट्रामध्ये ओबी मराठा समाज संपणार, कारण प्रत्येकजण कुणबीच होणार. त्यामुळे तर 1 लाख मराठा, लाख मराठा असं म्हणण्यात काय अर्थ नाही आता ना. 1 कुणबी लाख कुणबी म्हणत चाला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या घोषणेतून त्यांनी कबूल केलेलं की आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही, हे 4 आयोग आणि 2 वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अजूनही ते बोलता नाहीच होतं आमचा विजय झाला, 1 मराठा लाख मराठा, म्हणजे तुम्ही मराठा आहात हे ते स्वतःच सांगताय. आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे, तर आता हे ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचे हे सुद्धा निर्णय आहे. जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई केली पाहिजे, रद्दबातल केलं पाहिजे, असं इंदिरा सहानेच्या केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे स्वच्छच दिसतंय. आणि एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत, म्हणजे शुक्रे साहेब सुद्धा, त्यांनी सुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे, तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हटला आहात म्हणालात तर मग आता तुम्हाला कोणबी तुम्ही नाही, संपला विषय. आणि त्यांची ती केस जी आहे ती फेटाळून लावलेली आहे. मात्र हे सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुणबी करा आणि ओबीसी टाका असं म्हणताय, त्याच्यावर ते काय कसं काय काम करतात हेच मला कळत नाही. त्यांचं जजमेंट आहे, एकदा मराठा म्हटलं की तो कुणबी नाही आहे, आमच्याकडे जजमेंट आहे. ते तुमचा थोडका आक्षेप शुक्रे साहेबांवरती? मला कोणावर आरोप नाही, माझा कोणावर, माझा आक्षेप एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये त्यांना घालून एक तर तिथे कुणालाच काही भेटणार नाही, इकडे 10% EWS आहे, 40% ओपन आहे, त्यातून मराठा समाज बाहेर पडणार आणि त्या 374 जातीबरोबर लढत बसणार, कुणालाच काही भेटणार नाही. आणि परत कोर्ट कचेऱ्यात भांडण चालूच राहणार, त्याचा काय उपयोग होईल? बरं, दुसऱ्या बाजूला शुक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे ते राईट ऑर पण प्रयत्न त्यांचे चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं. मग करा ना, ते पूर्ण करा. क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे, 3 न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात, करा ना, ते आमचा पाठिंबा आहे त्याला. पण तेही करायचं आणि इकडे घुसायचं मला काही कळतच नाही. सगळ्या ठिकाणी कसं काय तुम्हाला जाता येईल? त्याला विरोध होणार, कोर्टसुद्धा ते ऐकणार नाही. असं आहे की आता ते महिन्यातून 2-3 पूर्वी पण ते फार 5-25 उपोषणं त्यांनी केली होती, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, फक्त हे लाठीचार्ज झालं म्हणून त्यांच्याकडे लक्ष झालं, दिलं सगळ्यांचं आणि मग ते एकदम नेते झाले. नाही तर ते असं जे मला तिथे अधिकाऱ्यांनी लोकांनी सांगितलं की त्या अगोदर 5-25 वेळा उपोषणं केली, पण ते असं ते काय सांगून म्हणून ते उठायचे. ते आता ते 30 वेळा अजून गेली नसेल तर ते प्रत्येक वेळेला ते वेठीच घालणार सरकारला, आता करण्यात उपोषण, आता हे करण्यात उपोषण, आता ते करण नाहीतर उपोषण काय. ठीक आहे, आता बघूया. तर आता अशी माहिती येते की त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं, काय दिलं असेल ना? पोलिसांचं काम आहे ना प्रत्येकाचंच संरक्षण करणं, पोलिसांचं काम आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.